हो जाने दो। काल दुपारी मोताळा तालुक्यातील तळणी शेलगाव बाजार दाभाडी गुस्सर पिंपरी गवळी या परिसरामध्ये तासभर जो मुसळधार पाऊस कोसळला पर्जन्यमापक यंत्राच्या प्रमाणे 65 मिलीमीटरच्या पुढे हा पाऊस गिरला म्हणजे हे अतिवृष्टीमध्ये येतं आणि याच्यामध्ये संपूर्ण जेवढ्या शेतकऱ्याने मका लावला हा 100% मका त्या ठिकाणी पडलेला आहे आणि हा आता पुन्हा उठून वरवू शकत नाही म्हणजे 100% कष्टकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आणि म्हणून तहसीलदार कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी यांना सोबत घेऊन आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण जाऊन पाहणी केली कृषी अधिकारी कृषी सहाय्यकांना आणि पटवाऱ्यांना सर्वे करण्याचे आदेश दिले आणि रात्रीला मी कृषी मंत्री यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांना तसं माझ्या पत्रावर मागणी करून शेतकऱ्यांना या याचा नुकसानीचा मोबदला भेटला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करणार आहे। मला खात्री आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मागणीवरती खूप संवेदनशील आहेत, निश्चितपणे ते शेतकऱ्यांना मदत करतील। थँक्यू सर।